15 ऑगस्ट साजरा करत असताना 14 ऑगस्टच्या यातना आपण विसरू नये, तसेच पुढील पिढीला विभाजनाचे विदारक दुःख भोगता कामा नये, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे काढण्यात आलेल्या मूक पदयात्रेवेळी केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रम आणि संकल्प करून साजरा होत आहे. त्याअंतर्गत 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. फाळणीत विस्थापित झालेल्या आणि प्राण गमाविलेल्या लाखो बंधू भगिनींच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ या दिनानिमित्त भाजपच्या माध्यमातून मूक पदयात्रा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेला कामोठे येथील भाजप कार्यालयापासून सुरुवात झाली असून तिचा समारोप दिबा पाटील उद्यानाजवळ झाला. या पदयात्रेमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, विश्व हिंदू परिषदेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बबलानी, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरत गोपीनाथ भगत, निलेश बाविस्कर, राजेंद्र शर्मा, विजय चिपळेकर, नरेश ठाकूर, दिलीप पाटील, प्रवीण पाटील, रामजी बेरा, अजय बहिरा, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, अमर ठाकूर, प्रशांत कदम, सुशील शर्मा, भाऊ भगत, प्रदीप भगत, रमेश म्हात्रे, अमर उपाध्याय, केदार भगत, रमेश तुपे, रवींद्र गायकवाड, भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्षा विद्या तामखेडे, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्षा वनिता पाटील, साधना पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी फाळणीवेळी निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीची माहिती दिली. नारायणजींनी सांगितलं की ते अबुधाबीमध्ये जे मंदिर बनतंय त्या मंदिराच्या बनण्यामध्ये पुढाकार घेत होते. त्यावेळेला सुद्धा एक मंत्री त्या ठिकाणी गेले, ते भाजपचे मंत्री नव्हते. त्यांनी त्यांना देणगी देऊ केली, एक देणगी दिली त्यांनी, पण त्यांनी आशावाद व्यक्त केला, देतोय, चांगलं काम आहे करा, पण होईल का माहिती नाही, कदाचित होणार नाही, पण तरी ही देणगी द्या मॅडम. पण मनात इच्छा होती ना, कारण ते मंदिर उभं राहत होतं, ते हिंदू समाजाचे होते, ती देणगी दिल्यावर त्यांच्या मनात इच्छा होती की वा झालं पाहिजे. पण ते स्वतः मंत्री होते, ते होतील यासाठी त्यांचा पुढाकार होणार, मंत्री म्हणून काही पुढाकार होता का, कदाचित उत्तर नाहीच असेल. पण इच्छा मनामध्ये होती की झालं पाहिजे, त्यांनी जे योगदान दिलं, आज अबुधाबीमध्ये ते मंदिर त्या ठिकाणी होत आहे, झालंय. आज आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चितपणानं आहे की आपण पाहतोय त्या पाकिस्तानमधल्या बलुचिस्तानमधले अनेक जनता, सर्वसामान्य जनता म्हणतीये की काश्मीर आज इतकं चांगलं होऊ शकतं, तर या ठिकाणी आम्ही जे आज पाकिस्तानच्या ताब्यात आहोत आम्ही कधी होऊ? आणि कधी ना कधीतरी मित्र आपण विश्वास ठेवूया, त्या दिशेनं कृती करत पाऊल पुढे टाकूया, आपल्यावरची जबाबदारी पार पाडूया की कधी ना कधीतरी संपूर्ण या ठिकाणी जो आपला हिंदुस्थान होता तो अखंड हिंदुस्थान या पुन्हा एकदा आपल्या हयातीत या ठिकाणी आपल्याला तो एकत्र आपल्याला पाहता येईल, अनुभवता येईल. आणि या देशाचे सुपुत्र म्हणून आम्ही निश्चितपणानं अभिमानानं पुढच्या पिढीला, आमच्या पिढीनं तुम्हाला हे दिलंय सांगितलं. नारायणजींनी उल्लेख केला की 47 साली जे झालं स्वातंत्र्य मिळाल्याच्या बद्दल आनंद तर आपण आजही उद्याही व्यक्त करू 15 ऑगस्टला, पण त्याच वेळेला जे दुःख अनेक पिढ्यांनी भोगलं. अविनाश कोळी म्हणाले की ट्रेन हिंदुस्थानच्या दिशेनं निघाल्या, कोणावर तरी त्यांच्याही संरक्षणाची जबाबदारी होती, पण त्या ट्रेन जेव्हा भारतात पोहोचल्या तेव्हा अनेक ठिकाणी ट्रेनमध्ये प्रेतांचा सडाचा सडा पसरलेला होता. अनेकांनी ती दुःख भोगलेली आहे, कोणी जिवंत परत आलं, कोणी येऊच शकलं नाही, या परिवारांच्या वेदना, याच्या त्यांच्या दुःखाची सुद्धा जाण ती आपल्याला असली पाहिजे. म्हणून 15 ऑगस्ट साजरा करताना 14 ऑगस्ट आम्ही विसरता कामा नये, या यातना आम्ही कोणी विसरता कामा नये. का विसरायच्या नाही? कारण
पुढच्या कुठल्याही पिढीला अशा पद्धतीने विभाजनाचं दुःख भोगता कामा नये. आज 14 ऑगस्ट, उद्या 15 ऑगस्ट, आपण गेली अनेक वर्ष 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो, पण स्वातंत्र्य दिनाचा महोत्सव साजरा करत असताना एका बाजूला आपण आनंदाने उत्साह साजरा करतो, पण दुसऱ्या बाजूने बघितलं तर खरं म्हणजे आपण भारत मातेचे जे सगळे सुपुत्र आहोत, भारत मातेवर प्रचंड प्रेम करणारे सगळे आहोत, म्हणून मग अशी म्हटलं की एका बाजूला स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करतो, आनंद साजरा करतो, पण दुसऱ्या बाजूला कुठेतरी त्याला दुःखाची किनार आहे ही आपण विसरता कामा नये. 14 तारखेला आपल्या देशाचे 2 तुकडे झाले, फाळणी झाली हे सगळ्याला आपल्याला माहिती आहे, आणि पण ती फाळणी होत असताना एकतर 3 गोष्टींचा विचार इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच आपल्याला याच्या सगळ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा विचार करायला लागणार आहे आणि स्मरण करायला लागणार आहे. सविस्तर माहिती माननीय नारायणजी देतीलच आपल्याला, पण त्यावेळेला आपण त्यावेळेचे वर्तमानपत्रातल्या बातम्या असतील, त्यावेळेचे युट्यूबवरचे काही व्हिडिओज असतील, काही गोष्टी असतील, त्याचा जरूर आपण बघितलं पाहिजे, वाचलं पाहिजे. त्यावेळेची जी परिस्थिती होती ती अत्यंत गंभीर दुःखाची परिस्थिती होती. अचानक सांगितलं देशाचे आपल्या 2 भाग होणार आहे, फाळणी होणार आहे, ज्यांना इकडे राहायचं त्यांनी इकडे राहा, तिकडे जायचं त्यांनी तिकडे राहा, त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्ये पण सांगितलं. आणि त्यावेळेला जे पाकिस्तान आता जे झालेलं आहे त्यावेळेला सिंध प्रांतामधले जे जे नागरिक होते ते सगळं आपल्या सगळं सोडून आज या इकडे आले, काही जण इकडून तिकडे गेले, पण ते सगळं होत असताना जी परिस्थिती निर्माण झालेली होती ती परिस्थिती अत्यंत भयावह परिस्थिती होती. तिकडून येणाऱ्या सगळ्या ज्या ट्रेन होत्या त्या ट्रेनमध्ये येणारी माणसं ही कधी आलीच नाही इकडे, सगळ्यांच्या कत्तली करण्यात आलेल्या होत्या. हे वस्तुस्थिती आहे, वास्तव आहे, म्हणून मी म्हणालो की बोलण्यासारखं सांगण्यासारखं भरपूर आहे, पण आपण याच्या पुढच्या कालावधीमध्ये म्हणून मी म्हणालो की त्याचा आत्ता नाही, आजपासून पुढच्या सगळ्या काळामध्ये आपण त्याचा विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आपण सगळ्यांनीच आणि आपल्या तरुणांनी आणि आपल्या घरातल्या पण सगळे जे तरुण मुलं मुली आहेत त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की आपलं देशाला स्वातंत्र्य मिळत असताना त्यावेळेला फाळणीच्या वेळेला काय 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 घडलं. जैसा की आप सबको मालूम है आज हम लोग यहाँ पर एकत्रित हुए हैं विभाजन विभीषिका स्मृति दिवस. देश को 15 अगस्त 1947 को आज़ादी तो मिली, लेकिन क्या सही में वो आज़ादी पूरी मिली? नहीं, ये आज़ादी हमको अधूरी मिली क्योंकि हमारे दोनों हाथ भारत माता की जो दोनों भुजाएं थी पूर्व पाकिस्तान के नाम से और एक पश्चिम पाकिस्तान के नाम से काट दी गई. हमारा जो मुकुट था कश्मीर आज भी हमारे पास आधा है जो हमारा भारत माता का मुकुट है. इससे पहले भी बहुत से विभाजन हुए, लेकिन 1947 का जो विभाजन है पूरे विश्व में सबसे बड़ी त्रासदी उसी को माना जाता है, क्योंकि आपको मालूम है कि हमको आधा बंगाल मिला, आधा पंजाब मिला, लेकिन सिंध जो प्रदेश जहाँ पे सबसे अधिक हिंदू रहते थे वो पूरा का पूरा प्रदेश हमारे कांग्रेस के नेताओं की गलती के कारण पूरा का पूरा प्रदेश वो पाकिस्तान को चला गया. बहुत जने बोलते हैं कि उस टाइम पे बहुत से सिंधी नेता थे, हाँ उन नेताओं को तो बहुत कुछ मिल गया, किसी को तो गवर्नर बना दिया, किसी को सेंटर में मिनिस्टर बना दिया, किसी को मेंबर ऑफ पार्लियामेंट बना दिया, लेकिन जो आम पब्लिक थी उसको क्या मिला? उसको तो मिली आज़ादी के रूप में
एक सबसे बड़ी विभाजन की त्रासदी। उस टाइम पे मेरे पिताजी खुद 11 साल के थे और वहाँ पे 3-बेडरूम हॉल के 3 बंगले छोड़ के आए। उस टाइम पे 36,000 रुपया खर्चा करके एक आते में सब भाइयों ने बंगला बनवाया था। अब उस टाइम के 36,000 अगर हम आज के अगर हिसाब लगाएंगे तो आज का कितना हो जाएगा। तो वो सब छोड़ के वो पहले 1947 में ट्रेन के रास्ते से जोधपुर आए, जोधपुर से फिर वो लोग पूना आए और पूना में एक शंकर शेख जोड़े में देख के उस टाइम पे 36 रुपया पर मंथ में उन्होंने बंगला एक लेके 3 कुटुंब उस बंगले में रहते थे